नमस्कार विद्यार्थी मित्र दामोनी पास मुद्यामध्ये लातूर या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण गेल्या पाठामध्ये विद्यार्थ्यांची साधन कोणती, लिखित साधन असतील, भौतिक साधन असतील, मौखिक साधन असतील आणि त्या साधनाचं मूल्यमापन कशा प्रकारे करायचं हे पाहिलं होतं. या पुढचा भाग म्हणजे मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात किंवा मध्ययुगीन इतिहासाची सुरुवात कुठून होते, 18व्या शतकापासून. 8व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत 9व्या शतकापासून ढोबळ मानानं हे मानलं जातं. त्या अगोदरची काही पार्श्वभूमी आपल्याला पाहिजे. बघा या पाठात आपण शिव पूर्व काळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या. शिव पूर्वकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा काळ. शिवाजी महाराज जन्म किती झाला, 1630. या अगोदरचा काळ म्हणजे शिव पूर्वकालीन काळ. आणि या शिव पूर्वकालीन काळामध्ये भारताची राजकीय आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची होती, सामाजिक परिस्थिती कशा प्रकारची होती, किंवा कोणत्या सत्ता त्या काळामध्ये भारतामध्ये राज्य करत होत्या हे आपल्याला या पाठात पाहायचंय. त्यामध्ये 18व्या शतकामध्ये पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणं होतं. बंगालमधील प्रसिद्ध राजघराणं पाल. त्याबरोबर मध्य भारतात गुर्जर आणि परिहार सत्तेने आंध्र कलिंग विदर्भ, त्याबरोबर पश्चिम काठेवाड कनोर गुजरात पर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केलेला होता. उत्तर भारतातील राजपूत घराण्यामध्ये गढवाल उत्तर भारतामध्ये राजपूत घराण्यामध्ये गढवाल घराणं, परमार घराणं ही घराणी महत्वाची होती. राजपूतापैकी चव्हाण घराण्यातील पृथ्वीराज चव्हाण हा पराक्रमी राजा होता. तराईच्या पहिल्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण याने महंमद गोरीचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात महंमद गोरीना पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. तराईची पहिली लढाई तराईची पहिली लढाई मोहम्मद घोरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये 1191 ला झाली. आणि या पहिल्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरेचा पराभव केला. आणि पराभव केल्यानंतर त्यांनी क्षमा याचना केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला काय केलं, माफ केलं आणि त्याला जिवंत सोडलं. आणि त्यामुळेच भारतावर नंतर पुन्हा परकीय सत्ताचं आक्रमण झालं आणि त्यांनी भारतावर अमल प्रस्थापित केला. त्यानंतर 1192 मोहम्मद गोरीनं पुन्हा भारतावर चढाई केली. मोहम्मद गोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या तराईची पुन्हा दुसरी लढाई झाली. आणि या दुसऱ्या लढाईमध्ये जो पृथ्वीराज चव्हाण यांचा जो सासरा होता जयचंद्र राठोड, या जयचंद्र राठोडनं मोहम्मद गोरीची मदत केली. आणि त्याला असा विश्वास होता की मोहम्मद गोरी ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणचा पाडाव होता त्यावेळेस दिल्लीचं जे तख्त होतं, दिल्लीचे जर सिंहासन होतं, ते सिंहासन त्याला मिळेल. पण तसं काही घडलं नाही. या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झाला. आणि या पराभवामध्ये
Muhammad Ghori na jitu ke Prithviraj Chauhan yang dikili itu jitu Muhammad Ghori yang dikili nahi. Ani Prithviraj Chauhan yang na ya lada imade Veer Maranala ani tyanantar Bharata mane vegvegya parkiya sattani apla amal prastapit kela Ghori gharana asel Sur gharana asel tyabarobar Mughal gharana se liya vegvegya gharana ni Bharatavar apla amal prastapit kela he jhala uttar Bharatatil rajkaran tyabarobar Tamil Nadu mhanje paschim Bharatamadhye Tamil Nadu te chola gharana Ram Raja pahila ani Rajendra pahila he rajya mahatvache ahe cholani Arma Raja zoravar Maldiv bet Sri Lanka bet jinkun ghetle hote Karnatakatil Hosur gharanyatil Vishnuvardhan या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला तर त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरली होती पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबाद प्रदेश अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला होता शिलाहारातील तीन घराणी प्रसिद्ध आहेत पश्चिम महाराष्ट्रात ते उदयलाली पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड दुसरे घराणे दक्षिण कोकणात तर तिसरे घराणे कोल्हापूर सातारा सांगली व बेळगाव जिल्ह्याच्या काही भागावर त्यांनी राज्य केलं होतं शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट शिवाजी महाराजांच्या पूर्वी महाराष्ट्रातील जी वैभवशाली राजवट होती वैभवशाली राजवट म्हणजे ज्या ठिकाणी त्या राज्यातील लोक सुखा समाधानाने जीवन जगत होते अशाच राज्यव्यवस्थेला वैभवशाली राज्यव्यवस्था म्हटलं जातं किंवा राजवट म्हटलं जातं यादव घराण्याचे बिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळ देवगिरी देवगिरी येथे होती त्याने कृष्णांतीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला यादवाचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यासाठी सुवर्णकाळ मानला जातो यादवांचा काळ आहे मराठी भाषेसाठी आणि मराठी साहित्यासाठी सुवर्णकाळ मानला जातो आणि महाराष्ट्रात याच काळामध्ये महानुभाव पंत आणि वारकरी संप्रदायाचा उदय झालेला आहे त्यानंतर आहे वायव्यकडील आक्रमण हा भाग पाहिल्यानंतर आपल्याला वायव्यकडील आक्रमणाची माहिती आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये घ्यायची आहे.